போயிட்டோம். नमस्कार सगळ्यांक. आयज आमी पणजे गोवा स्टेट कमिशन फॉर SC ST ऑफिसान आमी येयल्ले. ॲक्च्युली हो इशू म्हटल्यार आमचो जो बिचोले कॉन्स्टिट्युएंसीचो जो लाटंबरसे पंचायतीचो जो वडावल गांव आसा थंय तांकां आमचे जे सगळे SC जी आमची कम्युनिटी आहा तांकां कितकीशीच 20-25 वर्सां जाली जो तांचो बसीचो इशू आहा. तांकां ते बस ट्रान्सपोर्ट ना म्हणून तांकां कितकेशे त्रास जातात. ह्याच्या पयलीं आमी व्हिडिओ काढला आसतले, तुम्ही पयला आसतले, इवन हो विरेशान असेंब्लीनूय इशू मांडलेलो. सो ताका लागून आमी खंय ना खंय आमकां खंय कोणा कडल्यान एक आयज कितें बरें एक रिस्पॉन्स मेळना जावं आमकां कितें हांचो खंय हॅल्प मेळना खंयच्या डिपार्टमेंटाचो जावं KTC जावं पंचायत जावं म्हणून आमी फायनली ह्या कमिशनान आयज SC कमिशनान तेंची कंप्लेंट घातली फाटल्या दिसांनी. सो त्याच्या अकॉर्डिंगली आयज तेंच्यांनी आमची हियरींग दवरलेली 11. सो अंबराच्या नांवार आमी ती आयज कंप्लेंट घातलेली आणि सगळे आमच्या विलेजर्सूय आहा आयज हांगातले वडावलचे. सो अंबर तुमकां आणि ती विलेजर्स तुमकां ब्रीफ करतले एक्झॅक्ट इशू कितें जाल्लो. नमस्कार, हांव विलेजर अमर वडावकर. इतकी वर्सां आमी आमच्या बसी खातीर आमी एक स्ट्रगल केलो आणि पंचायतीन तशेंच आमी ट्राय खुबशे केले की बाबा आमचो जो इशू आहा तो सॉल्व जातलो म्हणून. जेन्ना आमी हो इशू पंचायतीन आयलो, पंचायतीन खंय तरी एक रेजुल्युशन पास केलें. रेजुल्युशन पास करून पंचायतीन जे लॅटर आहा ते आमचे कदंबा ट्रान्सपोर्टाक फॉवर्ड केले. सो तेज्या मागीर ज्यो गोश्टी आहा आमकां डिले जायत रावलो आणि त्याच्या फुडल्यो गोष्टी म्हणजे ज्यो डिले झाले त्याच्या भितर खूपशे कारणांही आसा, खूपशे प्रेशरूय झालेले आमचे. त्याच्या खातीर आमची ती बस जी आसा ती आमकां बरे टायमार अशी मेळोंक ना म्हणून आयज आमी गोवा कमिशनान येयलेले ती सांगपाक की आमकां जी आयज बस जी आमकां अवेलेबल जावंक जाय ती सारखी आयज जावंक ना म्हणून. आमची आयज काकी हांव वांगडा आसा ती सांगतली की आमकां कितें प्रॉब्लम जाल्ले. म्हाजें नांव विजया, हांव रावपी वडावली. आमी आतां 20-25 वर्सां जाली बशीक लागून आमी इतके त्रास काडटा. आमी सकाळची उठ्ठा आणि 7 सुमार 4 सुमार उठ्ठा आणि आमी भुरग्यांक जेवण करून आमी कामांक ती कामांक वयतात आणि आमकां प्रॉब्लम येते बस ना. आणि आमकां ती बस आसा म्हटल्यार आमी कोणाक हात दाखोवन आमी कासारपादी वयता बस स्टॉपार. त्याच्या उपरांत आमी करासवाड्या पावता 8:30 सुमार. ते एक जाले मेन म्हटल्यार आमी मे म्हयन्यात कदंबा बस स्टॉपार येयलेली बशी खातीर येयलेली ऑफिसां. ते आमी गेल्या वर्सा 21 साल आमी येयलेली. तशेंच आमी ते कदंबा साहेबा कडेन आमी उलयले खबर. तेंच्यांनी आमकां सांगले बस घालता म्हणून जुलय म्हयन्यान घालता म्हणून सांगलेले. ते एक म्हयनो गेले बशी ना म्हणून सांगले. ते एक म्हयनो जावन मागीर सांगले डिसेंबरात घालता म्हणून. आनी आतां ती सद्या घातलेली आसा टेंपरवारी घातलेली आसा 6 बस. ती आमकां टायमींग मेळना बस. आमी भायर सरता 7:30 ती बस येता 8:15. ते कितें आमकां फायदो ना बशीचो. आणि त्याच्या उपरांत ती 7 येता. आमी सुट्टा 5 सुट्टा कामावरसून आणि ती करसवाडे येता 6 बस. कदंबा बस येता त्या खातीर इतली हालत आमी काडटा. आमची भुरगीं अशी चलत वयतात कॉलेजीक जावं ITI जावं. सदींच आमच्या कडेन पयशे नासता पायलटांक दिवपाक. कोणूय बाबडो गांवांतलो जावं कोणूय जावं शाळांतलो जावं आमी त्याच्या गाडयेन येता. इतलेंच म्हाजें म्हणणें आसा आनी कितें ना. देव बरें म्हणटा. सो आतां तुम्ही ऐकलो त्यांचं इशू किती झाला. त्याच्या पहिली तुम्ही त्यांचा व्हिडिओ पहिला असतो कितके येतात. ही ॲक्च्युली जी आम्ही पंचायतीन फर्स्ट आम्ही ग्रामसभेक जो प्रपोजल घातलेलो त्याची डेट 15 नोव्हेंबर 2021. 20-25 वर्सां तांकां जाली ते बशी खातीर ती बाबडी झगडटात. ह्याच्या मदीं कितकेशे त्या काळान आमदार जावन गेले बिचोलचे. सगळ्यांक कोणाक इशू खबर ना असो, सगळ्यांक इशू खबर आहा पूण सगळ्यांनी ह्यांच्या कडेन सदांच दुर्लक्षच केल्लो. सो ताका लागून जेन्ना आमच्या कडेन इशू पावलो तेन्ना आमी 15 नोव्हेंबर 2021 आमी हो ग्रामसभेक इशू मांडलो. त्याच्या प्रमाणे पंचायतीन त्या टायमार ठराव घेतलो आणि हांगा कदंबान फॉरवर्ड केलो. बरं कदंबानी आमकां काय मेळना अजूनही इतको टायम जावन बस मेळना 6 जावन गेले म्हणून आमी मागीर 2023 म्हणजे ऑलमोस्ट 1 वर्सान आमी मागीर परत आमचो जो सांतंद्रेचो MLA अविरेश बोरकर ताका घेवन आमी हांगा गेले. थंय कदंबान गेले आणि MD मेळ आणि ताका सांगले की असो असो इशू चालला. आमी तुमकां पंचायती मार्फत तुमकां लेटरूय पावला पण अजून आमकां बस मेळना म्हणून तेन्ना ऑन कॅमेरा ऑन रिकॉर्ड त्यांनी आमकां MD कदंबाचे आमकां अश्युरन्स दिले की बाय जुलय 2023 मेरेन कशी करून तुमकां बस थंय सर्वीस स्टार्ट जातली म्हणून. ॲक्च्युली ते विलेजर्सचो डिमांड आसलो तेका जून मेरेन तरी जाय म्हणजे जेन्ना आमची स्कुलां स्टार्ट जाता पावस आसता तेन्ना तांकां बस जाय म्हणून. तरी आमी म्हटलें की इतकी वर्सां त्रास काडलो आणि एक म्हणून त्रास काडया म्हणून जुलय मेरेन रावले आमी.
तो जुलय झालो तरी बसना. त्याच्या उपरांत जेन्ना असेंब्ली सेशन झाले तेन्ना मी विरेशाक सांगलो हो इशू तू असेंब्लीन मांड म्हणून. जेन्ना विरेशान असेंब्लीन इशू मांडलो तेन्ना ट्रान्सपोर्ट मिनिस्टरान ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस अश्युरन्स दिलो की सध्या त्यांच्याकडे बशी ना म्हणून. सो बाय डिसेंबर 2023 म्हणजे 2023 एंडिंगा मेरेन कशी करून आपण त्या गावात बस प्रोव्हाइड करता म्हणून. आणि जेन्ना हो इशू मांडलो तेन्ना आमचा जो बिचोलेचा एमएलए चंद्रकांत शेट्टी आहे तो थंयसरल्यान उठून गेलो भायर. तो रावंक सांगा ते डिस्कशन ऐकपाक जाय आपले कितें थंय विचार मांडपाक. तो कित्याक भायर गेलो आमकां खबर ना. सो त्याच्या उपरांत परतूय ना म्हणून आमी लास्ट ऑप्शन जे आमकां सांगले आमी विरेशाकूय कॉन्टेक्ट केलो मनोजाकूय आमी उलयले ह्या इशू बद्दल. सो आमकां लास्ट ऑप्शन दिसले ते आमचे गोवा कमिशन फॉर एस सी एस टी. सो तेन्ना थंय जेन्ना आमी हांगा हे घातली कंप्लेन घातली की आमी सगळे आमी प्रयत्न करून पयले पंचायतीक घातले केटीसीन घातले केटीसीन वचून फॉलोअप घेतलो तरी काय जायना म्हणून असेंब्लीनी मांडलो इशू म्हणून. तेन्ना हांगा येयले आमी आणि जेन्ना आमी हांगा लेटर घातले तशें फक्त 8 दिसां उपरांत थंय बस सर्वीस स्टार्ट जाली. स्टार्ट जाली म्हटल्यार नेवी बस तेंच्यांनी घालूंक ना जी आमची एक्झिस्टींग जी आमची जी कासरपाल टू साळ रूट आहा तीच बस तेंच्यांनी डायवर्ट केली. बरी गजाल आसा बस स्टार्ट केली पूण तेंचो जो डिमांड आसा तेंकां मेन बस जाय तेंकां 8-8:15 मेरेन तेंकां म्हापशा पावपाक जाय थोड्यांक करासवाडे पावपाक जाय पूण ही बस येता तीच येता 8:00. सो तेंकां ती कांयच फायद्याची ना बस. तेंकां ती कसो करून तेंकां जो त्रास जाता तो तेंकां त्रास आसून जाता. आतां लोकांक दिसता ते बस स्टार्ट जाला म्हणून पूण बसीचो ह्या लोकल्सांक त्या आमच्या बायलांक ह्या जाणट्यांक कांयच उपयोग ना. आमची स्टुडंट्स आसतली भुरगीं आसतली कांयच उपयोग ना. सो हो मेन सांगपाचो मुद्दो. आतां आमकां सरान ऑलरेडी अश्युरन्स दिला की तो ह्या इशून पळयतलो म्हणून आनी जाता तितके बेगीन हो इशू सॉल्व करतलो म्हणून. सांगपाची गजाल म्हटले अशें ना की आमदाराक खबर ना. आमदाराक सगळें खबर आहा वर्बली ताका कितकेशेच फावटी लोक मेळा सांगला ताका पूण सगळ्यांनी हेचेर दुर्लक्ष केलां. हेचो मेन कारण म्हणजे ह्या तेंच्या गांवांत जे थोडे स्वताक आपूण राजा समजतात तेंकां दिसता की आमी राजा आनी हे सगळी प्रजा आपल्या पांया पोंदचे लोक कशे तेंच्या खातीर हे खंय ना खंय हे जाता आनी तेंकां खंय ना खंय दिसता की हे लोक केन्ना वयर सरपाक जायना हेंकां अशेंच आपले दबावन आपले तेंकां लाचारीन गुलामगिरीन दवरपाक जाय म्हणून. पूण तेंकां हांव एकूच मेसेज दिवपाक सोदता येले लोक आयज स्वताक राजा समजता पळय तुमचो मरे ते 100 पापां म्हणटा पळय ती भरलेली आसा तुमची तुमकां जो मध मारला पळय आयज आनी तुमचे हेचे ते जिवार उठतात पळय तुमचो मध जिरोवपाक हांगा आरजी येयल्ली आसा आनी आमी सदांच लोकां वांगडा रावतले. हो फक्त स्टार्ट जाल्ले आसा आयज बस ऑलरेडी स्टार्ट जाल्ले अशे कितकेशेच वेरियस इश्यूज आसतले हे फुडें तुमकां कळटले. हे जे आयज स्वताक राजा समजता पळय हेंकां कशें देंवपाचें पळय आमकां सारकें खबर आसा. अशे खूब जाण येवन गेले जे आपणाक स्वताक राजा समजाले लोकांक अशे पांया पानार दवरताले पळय सगळ्यांक बरे बरे आमी जागे हाडलेले आसा. आयज आतां हेजो टायम येयल्लो आसा. तसोच आमचो बिचोलेचो आमदार आसा चंद्रकांत शेट्टी ताका हांव ह्या मार्फत एक मेसेज दिवपाक सोदतां. तूं जो आतां ह्या हे आलतू फालतू कोण लोक आहा पळय हेंच्यानी आपयला काय समजो धांवन येता थंय आनी धांवन येता कित्याक फक्त हेंचे अगेन्स्ट कितें इशू आहा ते आयकपाक. पूण आयज आमचे तुज्या स्वताच्या कॉन्स्टिट्युएन्सीन बिचोलेन कितकेशे इशू चल्ला थंय हो तेन्ना केन्ना दिसना. आतां हेंचोच बसीचो इशू चल कितकी वर्सां जाली ते रडटात थंय थंय हो केन्ना पावंक ना हेचो इशू आयकपाक. सावरधाटीन जाग्याचो इशू चालला येदो व्हडलो पूण गोंय आयज उलयता तेजे थंय केन्ना पावना. हो मुळगाव आमचो येदो व्हडलो आयज इशू चालला लोकांचे अस्तित्वाचेर प्रश्न येयल्लो आसा घरांचेर प्रश्न येयल्लो आसा देवळांचेर प्रश्न येयल्लो आसा थंय हो पावना. पूण हे कर्नाटका महासंघाचे जे हे आतां हेंचे प्रोग्राम आसा थंय टोपयो घालून नाचपाक फुडें ते घाटयांनी कोणी तर रेस्टॉरंटां ओपन केली थंय हो सीएमांक घेवन रिबिने कापपाक फुडें हो हेच तिणी करपाचे. पूण हांगा हे लोकांचे ग्रिव्हन्सीस आयकपाक ताका टायम ना. सो हांव आमदाराकूय सांगपाक सोदता लोकांचो आनी आमचो पाशेस टेस्ट करनाका. हेंचो पाशेस ह्या लोकांचो पिड्ड्यार अक्षरशा पिड्ड्यार जाल्लो आसा. सो लोकांक मरे लायटली घेवं नाका आनी तुमच्या तुज्या जाता जाल्यार लोकां वांगडा राव आनी जर जायना जाल्यार अशें हेंच्या तेंच्या आलतू फालतू लोकांच्या सांगण्यान ते लोकांक त्रास तरी करनाका हें तुका लास्ट टायम सांगता हांव. आनी एक लास्ट एक मेसेज त्या सगळ्या लोकांक दिवपाक सोदता की राजा प्रजा ती सगळी प्रथा काबार कळ्ळें न्ही. आतां कितें ते कायद्यान ही जर जशी खूब लोकांक दिसताली की बस आयज केन्ना स्टार्ट जावची ना ही आयज ही बस स्टार्ट जाला म्हणूनय ही बस जेन्ना आमी हे घातले थंय लेटर घातले जावं पंचायतीन जावं ते पंचायतीसून केटीसीन जेन्ना पावले खूब प्रयत्न जाले ती बस थंय डिले करपाक जावं ते नाका येवपाक ताका लागून आयज 2 वर्सां लागली ती बस स्टार्ट जावपाक. खुबशे लोकांक कितें दिसता थोडे लोक अशे आमकां आयकपाक येता की जे लोकल आमचे थंय बस ड्रायव्हर आसा जावं जेंचे बिजनसान बसीचे आसा तेंकां लॉस जातलो अशें आयकपाक येता. पळय आमकां कदंबात जाय अशी कांय ना. आमकां मेन इशू जो आसा तो लोकांक थंय त्या टायमार बस मेळना. फाल्यां जर ती कदंबा घालूंक ना जर कोण लोकल बस जर ताका तो जर आपूण आपले इच्छेन जर ते भितर राउंड मारून सोदता आनी ते लोकांक जर टायमार सर्वीस दिवपाक शकता आमकां काय प्रॉब्लम ना. फाल्यां कदंबा जावं प्रायवेट जावं आमकां तिकीट दिवपाकूच जाय. सो मेन प्रॉब्लम आमचो बशी जो कोणाक जर दिसता जाल्यार तेणी विलिंगली फुडें येवपाचो आनी कदंबान सांगपाचें की तुमची कदंबा सर्वीस जी आहा ती थंय तुमी बंद करपाची म्हणून आपूण ते मारता म्हणून आनी तेणी लोकांक सर्वीस प्रोवायड करची. आमकां कांयच हे ना हेतून कांयच हे ना इशू ना इतकें सांगपाक जाय. आनी सांगपाक जाय कितें आयज जे आमी स्ट्रगल करता आनी आयज जे आमी ह्या जाग्यार पावला हे जे हांव सगळें म्हणजे आमचे जे भुरगे आसा तशेंच आमचे जाणटे आसा तेंचो स्ट्रगल आहा ह्या गोश्टी फाटल्यान.
आणि मेन गजल अशी असा की ह्या गजालीक म्हणजे जे एक मार्गदर्शन दिवपी असता एक गुरु असता, तर आज आमकां विरेश बोरकर जर आज ह्या भुरग्यांक किंवा ह्या MLA जर आमकां जर आपले कॉन्स्टिट्युएन्सी सोडून तो आमकां हेल्प करपाक येवन तेणी आमकां एक दिशा दाखयली की बाबा ह्या गजालीक ह्या अशें वसोंक जाय तशें वसोंक जाय, आनी तेज्या मार्फे खंय तरी एक म्हाका अशें दिसता की आयज आमकां जी बस मेळ्ळा ती तेज्या खातीरूच मेळिल्ली आसा. कित्याक एकूय एक MLA किंवा एक सोशल वर्कर असो ना की बाबा येवन आमकां हेल्प करतलो किंवा आमकां एक दिशा दाखयतलो की बाबा हे ऑफीस आसा ह्या ऑफिसान वसोंक जाय, बाबा नाल्या कोण MLA येतलो बाबा तुमचें काम करतलो, कोण ना. पूण आयज खंय तरी आमकां पावला. हांव विरेश बोरकराक खरेंच तर मनापासून तेजे धन्यवाद करता की बाबा आयज तेज्या खातीर आमकां खंय तरी एक टेम्पररी जायना पूण ती आयज बस आमकां मेळ्ळा. आता फुडलो जो कितें प्रोसिजर आसा जी टेम्पररी बस आसा ती आमकां रेगुलरायज आनी सारकी टायमार आमकां जे करूंक जाय ते आमकां प्रोसिजर आमकां कमिशन ऑफिसांसान सांगलां तेंच्यांनी कितें करूंक जाय ते, आनी आमकां फुडें मेळटली तें आमकां दिसता. आनी तशेंच हांव परत एकदां विरेश बोरकराक थँक्यू म्हणटा मनापासून आमच्या सगळ्या गांवा कडल्यान. थँक्यू सो मच.